for latest news, programs and updates, subscribe to PR News channel and press the bell icon for notification. आरक्षणासाठी 30 जुलै रोजी सकल मराठा समाजानं सोलापूर बंदची हाक दिली होती. त्यामुळे गुरुवारी बंद पाळण्यात आला नाही. सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते. गुरुवारी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नित्याप्रमाणे व्यवहार सुरू होते. 30 जुलै रोजी सोलापूर बंदला 100% प्रतिसाद मिळाल्यामुळं गुरुवारी महाराष्ट्र बंदमधून सोलापूर शहरास वगळण्यात आलं होतं. नवीपेठ, माणिक चौक, चाटी गल्ली, सराफ बाजार, फलटण गल्ली, भुसार गल्ली, टिळक चौक आदी अनेक ठिकाणी दररोजच्या प्रमाणे व्यवहार सुरू होते. मार्केट यार्डामध्ये दैनंदिन कामकाज सुरू असलं तरी नेहमीची वर्दळ कमी होती. दुकानं चालू असली तरी अर्थचक्र मात्र मंद गतीनं पुढं सरकत होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या नेतृत्वाखाली सज्जड आणि तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.